कोल्हापल्लीच्या जंगलात राम आणि लक्ष्मण अशी नावाची ओळख असलेले दोन झाड होते. त्यातील लक्ष्मण आजही त्या ठिकाणी उभा आहे, मात्र राम जो आहे तो 1958 साली एका वादळामध्ये तो कोसळला. त्यामुळे त्याला अल्लापल्लीहून बल्लाळशा येथे हलवण्यात आला. या ठिकाणी त्याची प्रदर्शनी सुद्धा या ठिकाणी लावण्यात आली आहे. हा जो राम नावाचा जो झाड आहे हा एशियातील सर्वात मोठा सागवानाचा झाड मानला जातो आणि सध्या हा इथे बल्लाळशा काष्ठगृहामध्ये इथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे. आणि याचा इतिहास जर आपण बोललो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे फलक या ठिकाणी लावलेलं आहे, या ठिकाणी या मोठ्या सागवान झाडाचा जे आहे इतिहाससुद्धा लिहिण्यात आलेला आहे. या झाडाची जे वय जे आहे सध्या 275 वर्ष अशी सांगण्यात येत आहे. आणि हे जे झाड आहे वादळी पावसामुळे 1958 साली हे कोसळले होते, त्यामुळे या झाडाला त्यातला काही हिस्सा तिथून गडचिरोलीवरून बल्लाळशा इथे आणण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी याला प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा जो वृक्ष उभा होता त्या ठिकाणचं नाव लिहिण्यात आलेलं आहे, बोरकुल गुट्टा कूप क्रमांक 7 पतनश्रेणी या ठिकाणचं नाव आहे. आणि वन विभाग 1951 या झाडाचं जतन करत होतं, मात्र मार्च 1958 या वादळात हे झाड जे आहे 1958 साली आलेल्या वादळामध्ये हे झाड पडलेलं आहे. त्यामुळे जेव्हा हे झाड पडल्यानंतर याचं जे तोडण्यात आलेलं होतं त्याची उंची जी आहे ती 38.099 मीटर अशी आकारण्यात आलेली होती. त्याची गोलाई जी आहे तीसुद्धा 3.657 मीटर अशी आकारण्यात आली होती. आणि सोबतच या वृक्षाचं जे वय आहे ते सुद्धा या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे, 275 वर्ष असं या जे सागवानच्या झाडाची वय या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. सोबतच हे जे लाकूड आहे या ठिकाणी 15.621 मीटर असं या ठिकाणी या ठेवण्यात आलेलं आहे आणि हे एशियातलं सर्वात मोठं लाकूड असं मानलं जातं. आणि या महत्त्व म्हणजे चंद्रपूरतील जंगलातील आणि अल्लापल्लीच्या जंगलातील सागवानचं जे लाकूड आहे ते अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणासाठी चाललं आहे. आणि त्याकरताच आता या राम नावाचं जे लाकूड सागवानचं लाकूड या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे याचं महत्त्वसुद्धा फार वाढलेलं आहे. विकास राजूरकर, चंद्रपूर, मुंबईकर.